नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या SSGM कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन यूट्यूब लेक्चरमध्ये मी प्राध्यापक ज्ञानकर हिमांगी आपले स्वागत करते. आज आपण TYBCOMच्या विपणन व्यवस्थापनमधील प्रकरण नंबर 1 अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तसेच पुढील लेक्चरच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. डिस्क्लेमर: दिस व्हिडिओ इज फॉर एज्युकेशन पर्पज ओनली. नो कॉपीराइट इन्फ्रिजमेंट. दिस कॉपीराइट बिलॉन्ग्स टू इट्स राइटफुल ओनर. क्रेडिट गोज टू रिस्पेक्टिव ऑनलाईन व्हिडिओ कंपोजर्स, टीचर्स, इन्स्टिट्यूट अँड स्पीकर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये विक्री पूर्वानुमान, विपणन नियोजन काय असतं याबद्दलची माहिती पाहिली. आज आपल्याला विक्री अंदाजपत्रक काय असतं याबद्दलची माहिती बघायची आहे. विक्री अंदाजपत्रक म्हणजे काय? अंदाजपत्रक म्हणजे अंदाज घेऊन आपल्याला एक पत्रक तयार करायचं आहे. आणि कशाचा अंदाज घ्यायचा आहे? तर विक्रीचा. मग विक्रीचा अंदाज घेऊन तयार केलं गेलेलं पत्रक म्हणजेच विक्री अंदाजपत्रक. मग अर्थ कसा सांगता येईल? संख्यात्मक स्वरूपात भविष्यकालीन आराखडा सादर करण्याची कला म्हणजे अंदाजपत्रक. हा फक्त अंदाजपत्रकाचा अर्थ झाला. संख्यात्मक स्वरूपात भविष्यकालीन आराखडा सादर करण्याची कला म्हणजे अंदाजपत्रक. मग आता हे अंदाजपत्रक जे असतं ते निश्चित भविष्यकालीन कालावधीकरता केलं जातं. आणि आपल्याला पाहिजे विक्री अंदाजपत्रक. विक्री अंदाजपत्रक हे भविष्यकालीन नग विक्रीचा, विक्री मूल्याचा, विक्री खर्चाचे आणि संघटनेला होणाऱ्या एकूण नफ्याचे चित्र असते. म्हणजे विक्री अंदाजपत्रकात काय असेल तर आपण किती क्वांटिटीमध्ये, म्हणजे नग संख्या, किती क्वांटिटीमध्ये विक्री करणार आहोत, त्यानंतर विक्रीची किंमत काय असणार आहे, विक्रीचा खर्च किती होऊ शकतो आणि संघटनेला होणारा एकूण नफा किती असेल, ह्या सगळ्याचा समावेश विक्री अंदाजपत्रकात केलेला असतो. मग याद्वारे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात वस्तूची विक्री किती प्रमाणात होईल, कोणत्या प्रकारच्या उपभोग्य वस्तूंची विक्री होईल, होणाऱ्या विक्रीपासून किती उत्पन्न प्राप्त होईल, विक्री खर्च जो येणार आहे त्यामुळे नफ्यावर किती परिणाम होईल किंवा होणार नाही, या सर्वांचे तपशीलवार विवेचन हे या अंदाजपत्रकामध्ये केले जाते. म्हणजे अंदाजपत्रकामध्ये काय समाविष्ट असेल तर आपल्याला विक्रीचं अंदाजपत्रक करायचं. मग एखाद्या क्षेत्रात त्या वस्तूची विक्री किती प्रमाणात होऊ शकते, कोणत्या प्रकारच्या वस्तूंची विक्री होऊ शकते, विक्री झाली तर त्या विक्रीपासून उत्पन्न किती मिळू शकतं, त्याचप्रमाणे विक्रीचा आपल्याला जो काही खर्च येणार आहे त्या खर्चाचा नफ्यावर परिणाम होईल की नाही होईल, झाला तर किती प्रमाणात होईल, या सगळ्यांचा सविस्तरपणे आपल्याला अभ्यास करता येतो विक्री अंदाजपत्रकाच्या मार्फत. मग विक्री अंदाजपत्रक हा व्यावसायिक संस्थेच्या एकूण अंदाजपत्रकातील एक महत्त्वपूर्ण भाग असतो. विक्री अंदाजपत्रक हे व्यवसाय संस्थेच्या विक्री विभागामार्फत तयार केले जाते. मग विक्री अंदाजपत्रक कोण तयार करतं? व्यवसाय संस्थेचा विक्री विभाग. हे अंदाजपत्रक तयार करत असताना जिल्हा विक्री व्यवस्थापक, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक यांनी जो विक्रीचा अंदाज वर्तवलेला असतो त्याचा आधार घेतला जातो. म्हणजे विक्री अंदाजपत्रक तयार करत असताना जे विक्रीचा अंदाज वर्तवतात, मग विक्रीशी संबंधित अधिकारीच विक्रीचा अंदाज वर्तवतील, मग जिल्हा विक्री व्यवस्थापक, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक हे विक्रीचा जो अंदाज वर्तवतील त्याचा आधार घेऊन विक्री अंदाजपत्रक तयार केले जाते. विक्री अंदाजपत्रकाची व्याख्या: ज्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून एकूण होऊ शकणारी चलन स्वरूपातील विक्री नग संख्या आणि विक्री करता येणारा खर्च याची मांडणी केली जाते त्याला विक्री अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणजे अंदाजपत्रक आपण पाहिलं तर आराखडा सादर करायचा आपल्याला भविष्यकालीन. मग ह्या भविष्यकालीन आराखड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? चलन स्वरूपातील विक्री, संख्यात्मक स्वरूपाचा आराखडा पाहिजे आहे. मग चलन स्वरूपातील विक्री नग संख्या, म्हणजे जी विक्रीची किती क्वांटिटी असेल ती विक्री नग संख्या, त्याचप्रमाणे विक्री करता येणारा खर्च याची मांडणी केली जाते त्याला विक्री अंदाजपत्रक म्हटले जाते. म्हणजे ज्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून किती प्रमाणात विक्री होणार आहे, विक्रीची नग संख्या आणि त्या होणाऱ्या विक्रीवर होणारा खर्च याची मांडणी केली जाते त्याला विक्री अंदाजपत्रक असे म्हणतात. हे झालं विक्री अंदाजपत्रक. आपल्याला आता पुढे पाहायचं आहे विक्री अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये. तर विक्री अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. पहिलं काय? विक्रीचा संख्यात्मक अंदाज व्यक्त केला जातो. म्हणजेच या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून
चलन स्वरूपात आणि नग स्वरूपात होणाऱ्या विक्रीचा संख्यात्मक अंदाज व्यक्त केला जातो. चलन स्वरूपात म्हणजे किती पैसे मिळणार आहे, किती प्रमाणात विक्री होऊ शकते, त्याच्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळणार आहे. आणि नग स्वरूपात म्हणजे किती विक्री होणार आहे, किती नग संख्याची विक्री केली जाणार आहे, मग ह्या विक्रीचा संख्यात्मक अंदाज व्यक्त केला जातो. दुसरं वैशिष्ट्य, निश्चित स्वरूपाचा भविष्यकालीन कालावधी. मग विक्री अंदाजपत्रक जे असतं त्याला निश्चित स्वरूपाचा भविष्यकालीन कालावधी असतो, कारण अंदाजपत्रक हे भविष्यकालीन बाबींचा आराखडा असतो, म्हणून निश्चित स्वरूपाचा भविष्यकालीन कालावधी. त्यापुढचं वैशिष्ट्य आहे, विक्रीचा स्तर आणि विक्रीचा खर्च दर्शवला जातो. मग विक्री अंदाजपत्रकात विक्रीचा स्तर म्हणजे किती प्रमाणात विक्री होणार आहे आणि विक्रीचा खर्च म्हणजे विक्रीवर किती खर्च येणार आहे हे दर्शवलं जातं. मग यामध्ये विक्री अंदाज आणि विक्री खर्च अंदाज यांचा समावेश होतो. पुढचं वैशिष्ट्य आहे, विपणन आणि विक्रीशी संबंधित अन्य कार्यांच्या समन्वयाला मदत. मग या अंदाजपत्रकामुळे काय होतं, तर विक्री अंदाजपत्रकामुळे अन्य विभागांच्या अंदाजपत्रकांवर पण परिणाम होतो. यामुळे विपणन आणि विक्रीशी संबंधित असलेल्या अन्य कार्यांच्या समन्वयाला या अंदाजपत्रकामुळे मदत होते, कारण या अंदाजपत्रकाचा परिणाम अन्य अंदाजपत्रकांवर होतो. पुढचं वैशिष्ट्य पाहत होतो आपण, विक्री विभागाच्या नियोजनाचे महत्त्वाचे साधन. विक्री अंदाजपत्रक हे काय असतं, विक्री विभागाच्या नियोजनाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून प्रभावीपणे विक्री अंदाजपत्रकाचा वापर केला जातो. आणि शेवटचं वैशिष्ट्य, विक्री विभागावर नियंत्रण. विक्री अंदाजपत्रकामार्फत विक्री विभागावर नियंत्रण केले जाते. पुढे पाहिजे आपल्याला विक्री अंदाजपत्रकाचे फायदे. मग विक्री अंदाजपत्रक हे मूलभूत स्वरूपाचं अंदाजपत्रक असून या अंदाजपत्रकाचा प्रभाव व्यवसाय संस्थेतील अन्य विभागांच्या अंदाजपत्रकावर पडतो हे आपण पाहिलं. मग विक्री अंदाजपत्रकामुळे काय होतं, संघटनेची विक्री वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे विक्री खर्चावर नियंत्रण प्रस्थापित केले जाते आणि संघटनेला मोठ्या प्रमाणावर नफा मिळण्यास मदत होते. यामुळे विक्री अंदाजपत्रकाचे महत्त्व आणि फायदे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. पहिला फायदा आहे नियोजनात मदत. मग नियोजनात कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते, तर विक्री अंदाजपत्रकातून संभाव्य विक्री आणि विक्रीचा अपेक्षित स्तर याबाबतची माहिती प्राप्त होते. मग ही माहिती अन्य विभागांच्या विभागीय नियोजनास उपयुक्त ठरते. आता विक्री अंदाजपत्रकातून भविष्यकाळात होणारी विक्री आणि विक्रीचा स्तर याबाबतची माहिती प्राप्त होते आणि या माहितीचा आधार घेऊन अन्य विभागांचं विभागीय नियोजन करता येतं. मग या अंदाजपत्रकामुळे उत्पादन विभाग त्यांच्या विभागाचा उत्पादन आराखडा निश्चित करतो, म्हणजे किती प्रमाणात उत्पादन करायचं. जर आपल्याला माहिती आहे की आपल्या भविष्यात किती प्रमाणात विक्री होऊ शकते, तर आपल्याला उत्पादन किती करायचं याचा अंदाज येतो. त्याचप्रमाणे खरेदी विभाग हा कोणकोणत्या घटकांची किती प्रमाणात खरेदी करणे गरजेचे आहे याची निश्चिती करतो. म्हणजेच व्यवसायातील सर्वच विभागांचे नियोजन हे विक्री अंदाजपत्रकामुळे अंतिम अवस्थेला नेले जाते. म्हणजेच ह्या विक्री अंदाजपत्रकामुळे त्याचा परिणाम अन्य विभागांवर होतो. मग आपण पाहिलं उत्पादनावर कसा होतो, तर विक्री अंदाजपत्रकामुळे उत्पादन विभाग हा आपल्याला किती प्रमाणात उत्पादन करायचे याचा उत्पादन आराखडा निश्चित करू शकतो. त्याचप्रमाणे खरेदी विभाग हा कोणकोणत्या घटकांची आणि किती प्रमाणात खरेदी करायची हे निश्चित करू शकतो. म्हणून विभागीय नियोजनात विक्री अंदाजपत्रकामुळे मदत होते. पुढचा फायदा, विक्री घटकांवर नियंत्रण. विक्री अंदाजपत्रकामध्ये विक्रीची संभावित लक्ष्ये दिली जातात, निश्चित केली जातात. मग विक्री विभागाचे जे प्रत्यक्ष होणारे काम आहे त्याची तुलना सातत्याने या संभावित लक्ष्यांशी केली जाते. मग विक्री अंदाजपत्रकामध्ये काय केलं जातं, तर आपल्याला विक्रीची पुढील जी लक्ष्ये असतात, म्हणजे आपल्याला किती प्रमाणात विक्री केली जाऊ शकते हे आपण विक्री अंदाजपत्रकातून निश्चित करतो. मग आता सध्या चालू विक्री विभागाचं जे प्रत्यक्ष होणारं काम आहे आणि आपण आखलेल्या अंदाजानुसार की इतक्या प्रमाणात विक्री होऊ शकते ह्या दोघांची सातत्याने तुलना केली जाते. प्रत्यक्षात होणारं काम आणि संभावित अपेक्षित असलेलं काम यांची तुलना केली जाते आणि परिणामी विक्री अंदाजपत्रक हे विक्री विभागाच्या कार्यक्षमतांचे मूल्यमापन करण्यास मदत करते. मग याचा परिणाम कसा होतो, तुलना केली गेल्यामुळे विक्री विभागांची कार्यक्षमता कळते आणि त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. त्याचप्रमाणे विक्री विभागावर नियंत्रण प्रस्थापित करण्यास आणि कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यास मदत होते.
आणि अशा प्रकारे विक्री घटकांवर नियंत्रण करता येते. पुढचा फायदा, विक्रीच्या खर्चावर नियंत्रण. विक्री अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देत असताना विविध क्षेत्रात येणारे विक्रीचा खर्च देखील निश्चित केला जातो. आता आपण पाहिलं, विक्री अंदाजपत्रकात आपण विक्रीची नग संख्या आणि विक्रीचा खर्च याचा अंदाज बांधतो. मग आता ह्या विक्री अंदाजपत्रकामध्ये विक्रीचा खर्चसुद्धा निश्चित केला जातो. यामुळे काय होतं, अतिरिक्त होणाऱ्या विक्रीच्या खर्चावर मर्यादा येतात. परिणामी विक्री लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना विक्री प्रतिनिधींच्या खर्चात मर्यादा येतात. आता विक्रीचा खर्च आपण सुरुवातीलाच मांडणार आहोत, त्याच्यामुळे इतक्याच प्रमाणात खर्च झाला पाहिजे याचा आपल्याला अंदाज येतो. त्यामुळे अतिरिक्त किंवा ज्यादा होणारा जो खर्च आहे त्याच्यावर मर्यादा येतात. त्यामुळे विक्रीकरता आवश्यक असणाऱ्या स्रोतांच्या वापरावर आणि खर्चावर मर्यादा येतात, म्हणजेच विक्री खर्चावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. पुढचा फायदा, दुर्बल बाबींचे आकलन. मग विक्री अंदाजपत्रकाद्वारे विक्रीबाबतची उपलब्ध होणारी संख्यात्मक स्वरूपातील माहिती सर्वांसमोर मांडली जाते. मग यामुळे काय होतं, विविध प्रादेशिक क्षेत्रात होणारी विक्री, विक्री संख्या आणि विक्री खर्च यांची तुलना वास्तव स्वरूपात होणाऱ्या कामगिरीशी केली जाते. आपण पाहिलं की आपल्याला विक्री अंदाजपत्रकात भविष्यात काय होणार आहे याचा आपण अंदाज व्यक्त करतो, आणि प्रत्यक्षात काय होणार आहे, आता भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज, याची माहिती जी ती सर्वांसमोर मांडली जाते. आणि त्यामुळे प्रत्यक्षात जी होणारी विक्री आहे, विक्री संख्या आहे आणि विक्री खर्च आहे यांची तुलना ही मांडलेल्या अंदाजपत्रकात केली जाते. म्हणजे अंदाज आणि प्रत्यक्ष कामगिरी यांची तुलना केली जाते. यामुळे काय होतं, कोणत्या क्षेत्रात कोणते घटक कमी आहे आणि कोणकोणत्या घटकात समन्वय साधला गेला नाही यांची माहिती मिळून संघटनेचे जे दुर्बल घटक असतात त्यांच्यावर त्यांच्या परिपूर्णतेचा विचार केला जातो. म्हणजेच जे दुर्बल घटक असतील त्यांना सक्षम बनवता येतं त्यांचा विचार करून. मग हे दुर्बल घटक समजण्यास मदत कशामुळे होते, तर विक्री अंदाजपत्रकामुळे. पुढचा फायदा, विक्री आणि नफा वृद्धीस मदत. विक्री अंदाजपत्रकातून प्रत्येक उत्पादन प्रदेश व विक्री प्रतिनिधी यांच्याकरता विक्री लक्ष निर्धारित केले जाते. म्हणजे विक्री अंदाजपत्रकातून काय केलं जातं, भविष्यात एवढ्या ह्या कालावधीकरता एवढ्या प्रमाणात विक्री केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जातो. आणि जे काम करणारे, मग एखादा प्रदेश असेल, विक्री प्रतिनिधी असेल, ह्या सगळ्यांकरता इतक्या प्रमाणात विक्री केली जाऊ शकते, सो तुम्हाला एवढी करायची असं लक्ष निर्धारित केलं जातं. मग विक्री संघटनेतील प्रत्येक व्यक्ती हा त्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग प्रत्येक विक्री प्रतिनिधी हा विक्रीत वाढ करून विक्री खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करतो. जर एखाद्या विक्री प्रतिनिधीला असं लक्षात आलं की तो त्याच्या विक्रीचे लक्ष जर गाठू शकत नाही किंवा ते लक्ष प्राप्त करत असताना त्याला काही समस्या निर्माण होत आहे, तर तो काय करतो, त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकतो. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार तो अतिरिक्त विक्री खर्च करतो किंवा विक्री वृद्धीसाठी विशेष विक्री मोहीम उघडतो. म्हणजे आपण काय पाहिलं, विक्री आणि नफा वृद्धीस मदत करायची, म्हणजे आता प्रत्येकाला एक लक्ष दिलं जातं आणि प्रत्येक विक्री प्रतिनिधी त्याच्या प्रदेशासाठी असलेलं त्याचं लक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. मग लक्ष प्राप्त करायचं म्हणजे काय, प्रत्येक विक्री प्रतिनिधी हा विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करतो आणि विक्री खर्चात घट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर एखाद्या विक्री प्रतिनिधीला असं लक्षात आलं की तो त्याचं लक्ष गाठू शकत नाही किंवा त्याला काही समस्या येत आहे, तर तो काय करणार, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आणि त्यांना विचारून अतिरिक्त खर्च करणार, जेणेकरून तो त्याचं लक्ष गाठू शकेल आणि विक्री आणि नफा वृद्धीस मदत होईल. पुढचा फायदा आहे, विक्री घटकांना प्रेरणा. विविध विक्री प्रतिनिधींकरता विक्री अंदाजपत्रकातून विक्री कोटा हा निश्चित केला जातो. या कोट्यांच्या निश्चितीमुळे विक्री प्रतिनिधींना प्रेरणा प्राप्त होऊन त्यांच्यातील कार्य उत्पादकतेचा स्तर वाढीस लागतो. जे विक्री प्रतिनिधी त्यांचे लक्ष प्राप्त करून घेण्यात यशस्वी होतात त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागतो आणि रोजगारविषयक समाधान प्राप्त होते. म्हणजेच विक्री घटकांना प्रेरणा कशी मिळते, विविध विक्री प्रतिनिधींना त्यांचं लक्ष दिलेलं असतं आणि ह्या लक्षामुळे त्यांना प्रेरणा प्राप्त होते आणि त्यांच्यातली कार्य उत्पादकता वाढते की एवढं कार्य आपल्याला करायचं आहे, आणि ते प्रतिनिधी त्यांचे लक्ष प्राप्त करून घेण्यात यशस्वी होतात. आणि जर त्यांनी लक्ष प्राप्त केलं तर त्यांच्यातला आत्मविश्वास वाढतो, त्याचप्रमाणे कामाविषयीचं समाधान त्यांना, वर्क सॅटिस्फॅक्शन, कामाविषयीचं समाधान त्यांना
प्राप्त होतो। हे झाले विक्री अंदाजपत्रकाचे फायदे। आता आपल्याला बघायचे आहेत विक्री अंदाजपत्रकाच्या मर्यादा। आता प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, म्हणजे जिथे फायदे असणार तिथे काही मर्यादासुद्धा असणार, म्हणून आपल्याला आता विक्री अंदाजपत्रकाच्या मर्यादा बघायच्या आहेत। त्या मर्यादा पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील। पहिला पॉईंट, अंदाज आणि पूर्वानुमानावर आधारित। मग विक्री अंदाजपत्रक आपण पाहिलं ते काय असतं, आपण भविष्यकाळातला अंदाज व्यक्त करत असतो। मग विक्री अंदाजपत्रक हे अंदाजपत्रकीय कालावधीपुरतंच मर्यादित असून त्या कालावधीत होणाऱ्या विक्रीचाच ते विचार करते, म्हणजे एक निश्चित स्वरूपाचा कालावधी असतो। मग पुढील महिन्याभरात किती विक्री होणार आहे किंवा पुढील 6 महिन्यात, म्हणजे जो कालावधी ठरलेला असतो तेवढ्या कालावधीत होणाऱ्या विक्रीचाच विचार केला जातो। पण अंदाजपत्रकात वर्तवल्या गेलेल्या भविष्यकालीन अंदाजांवर विविध पर्यावरणीय घटक परिणाम करत असतात। म्हणजे आता अंदाजपत्रकात आपण वर्तवलंय पण पर्यावरणीय जे घटक आहेत, आता सगळ्या गोष्टी काही सांगून येत नाही, अचानक पाऊस वाढला, पूर आला, कधी कधी भूकंप झाला, सुनामी झाली, हे जे पर्यावरणीय घटक असतात ते परिणाम करत असतात, त्यामुळे एक प्रकारची अनिश्चितता असते। त्यामुळे व्यक्त केलेले अंदाज हे चुकू शकतात। म्हणजे अंदाज व्यक्त करून आपण विक्री अंदाजपत्रक तयार करणार, परंतु आता अचानक कोरोना आला आणि सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले, हा पर्यावरणीय घटक झाला आणि ह्या पर्यावरणामुळे भविष्यकालीन अंदाजावर परिणाम झाला आणि त्यामुळे व्यक्त केलेला अंदाज हा व्यावसायिकांचा पूर्णपणे चुकला। म्हणून मर्यादा काय झाली, तर अंदाज आणि पूर्वानुमानावर आधारित। म्हणजे आधीच्या लोकांनी अंदाज व्यक्त केला होता की साधारणतः जून जुलै महिन्यामध्ये शाळा सुरू होत असल्यामुळे त्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होते, परंतु जून जुलै महिन्यात शाळा सुरूच झाल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी जो अंदाज व्यक्त केला होता की त्या महिन्यात त्यांची एवढ्या प्रमाणात विक्री होईल, तो त्यांचा अंदाज चुकला। म्हणून मर्यादा आली अंदाज आणि पूर्वानुमानावर आधारित। दुसरं पाहिजे आपल्याला वारंवार उजळणीची आवश्यकता। आता सातत्याने बदलत जाणाऱ्या व्यावसायिक पर्यावरणामध्ये विक्री अंदाजपत्रकाचा सातत्याने पुनराढावा घेणे गरजेचे असते। म्हणजे आता व्यावसायिक पर्यावरण सातत्याने बदलत असतं, मग विक्री अंदाजपत्रक आपण अंदाज व्यक्त करत असतो ना, सो त्याचा सतत आढावा घेण्याची गरज असते। वास्तविकता पाहायला गेलं तर असं दिसून येईल की वारंवार विक्री अंदाजपत्रकाचा पुनर्आढावा घेणे हे काम खर्चिक आहे आणि सातत्याने बदलत जाणारे अंदाजपत्रक हे विक्री अंदाज विक्री घटकांकडून सहजपणे स्वीकारले जाते, त्यामुळे विक्री अंदाजपत्रकाचा वारंवार आढावा घेतला जात नाही। आता जर विक्री अंदाजपत्रकाचा वारंवार आढावा घेणे हे काम जर खर्चिक असेल तर ते करण्याचं टाळलं जातं, त्यामुळे जे पुनर्आढावा घेणे गरजेचं असून सुद्धा विक्री अंदाजपत्रकाचा आढावा घेतला जात नाही। म्हणून मर्यादा काय आली, वारंवार उजळणीची आवश्यकता। पुढचा पॉईंट आहे ताठरता निर्मिती। विक्री अंदाजपत्रकामुळे विक्री घटकांच्या कार्यामध्ये एक प्रकारची ताठरता निर्माण होते, ज्यामुळे विक्री कार्याशी संबंधित जे घटक आहेत ते स्वतःहून प्रेरणाशील राहत नाही। म्हणजे ताठरता म्हणजे काय, तर त्यांच्यात बदल करता येत नाहीत, ते लवचिक नसतात। मग विक्री अंदाजपत्रकामुळं काय होतं, एवढ्या प्रमाणात खर्च होणार आहे, एवढ्या प्रमाणात हे होणार आहे, सो एवढं असं साधन एक फिक्स केलं जातं ज्याच्यात सहजरित्या बदल करणं शक्य होत नाही, त्यामुळे ताठरता निर्मिती होते। पुढचा पॉईंट विक्री अंदाजपत्रकाचा वाढता खर्च। विक्री अंदाजपत्रक ही वेळ खाऊ आणि अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे। विविध पर्यायांचा व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास करून विक्री अंदाजपत्रक तयार केलं जातं। आता आपण पाहिलं विक्री अंदाजपत्रक तयार करायचं, पण मग फक्त विक्रीचाच नाही तर विक्रीसाठी व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास करावा लागतो। परिणामी ही अत्यंत खर्चिक बाब बनते आणि लहान आकाराचे जे व्यवसाय असतात तो अशा प्रकारचा खर्च करू शकत नाही। म्हणून विक्री अंदाजपत्रकाची मर्यादा ठरते विक्री अंदाजपत्रकाचा वाढता खर्च। खर्च जास्त झाल्यामुळे लहान व्यावसायिक ते करू शकत नाही। पुढचा पॉईंट आहे ग्राहक वर्तनात बदल। विक्री अंदाजपत्रकाची अचूकता ही बहुतांशी ग्राहक वर्तनावर आधारलेली आहे, पण ग्राहक वर्तन हे स्वरूपानुसारच बदलत राहणारे असते। ग्राहक वर्तन हे फॅशन, उत्पादन, गरजा, शैली, आवडी इत्यादींनुसार बदलत जाणारे असते। जर ग्राहक वर्तनात बदल घडून आले तर विक्री अंदाजपत्रक हे चुकीचे दिसून येते। आता ग्राहकांच्या वर्तनात म्हणजे ग्राहकांच्या आवडी निवडी अपेक्षा हे सतत बदलत असतात, मग ह्या जर बदलल्या तर विक्रीचं अंदाजपत्रक हे चुकीचं होऊन जातं। आणि आपल्याला शेवटची मर्यादा बघायची अचूक माहितीची अनुपलब्धता।
विक्री अंदाजपत्रक हे बाजारपेठेतील उपलब्ध होणाऱ्या अचूक माहितीवर आधारित असते, परंतु प्रत्येक वेळेस अचूक माहितीच मिळेल असं नसतं. मग बाजारपेठेतील स्थिती, स्पर्धा, बाजारपेठेतील पर्यावरणीय घटक इत्यादी घटकांविषयी अचूक माहिती प्रत्येक वेळेस उपलब्ध होईलच असं नसतं. परिणामी ज्यावेळेस माहिती उपलब्ध होत नाही त्यावेळेस बहुतेक अंदाजन हे तर्कावरून केले जाते आणि परिणामी हा तर्क चुकीचा केला जाऊ शकतो. म्हणजे अचूक माहिती जर मिळाली तर अंदाजपत्रक अचूक होऊ शकतं, पण प्रत्येक वेळेस अचूक माहिती मिळेलच असे नसते. त्यामुळे अचूक माहितीची अनुपलब्धता ही एक विक्री अंदाजपत्रकाची मर्यादा ठरू शकते. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तसेच पुढील लेक्चरच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या नावासहित कमेंट करणं गरजेचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.